स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, राजाराम शिक्षण संस्थेचे चेअरमन आणि अष्टानगरीचे सुपुत्र वैभवदादा शिंदे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आलाय। आष्टा येथील विलासराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वैभवदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार समारंभ घेण्यात आला। यावेळी शहरातील ज्येष्ठ नागरिकांना रोप, घड्याळ, चष्मे आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी वैभवदादा शिंदे युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 45 जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला। यावेळी आरोग्य तपासणी करण्यात आली। तत्पूर्वी वैभवदादा शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। या प्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक झुंजारराव शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य झुंजारराव पाटील, विशालभाऊ शिंदे, विराज शिंदे, दिलीप वग्यानी, धैर्यशील शिंदे, तानाजी सूर्यवंशी, संकेत पाटील, मयूर धनवडे, मनोज मगदूम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, कृषी क्षेत्रातील मान्यवरांनी वैभवदादा शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात। स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सागर जगताप, आष्टा।